महाराष्ट्र शासनाच्या अन्न नागरी पुरवठा 29 सप्टेंबर 2018 रोजी मार्गदर्शक सूचना निगमित करण्यात आल्या असून यामध्ये शिधापत्रिका धारकांना धान्याऐवजी त्यांच्या पसंतीनुसार रोख रक्कम किंवा धान्य देण्याबाबत कळवले आहे. शासनाच्या निर्णयाविरोधात अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसिन परवानाधारक महासंघ यांच्या वतीने आज संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन छेडले असून चिखली तहसील समोर बुलढाणा जिल्हा प्राधिकृत स्वस्त धान्य दुकानदार व किरकोळ केरोसिन परवानाधारक संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. एवढ्या वर्षापासून शासन जी सुरळीत वितरण व्यवस्था राबवित होते त्याला या निर्णयामुळे सुरुंग लागणार असून हा निर्णय शिधापत्रिका धारक गरीब व शेतकऱ्यांचे अतोनात हाल करणारा आहे. शासनाने त्वरित सदरील जीआर मागे घेऊन शिधापत्रिका धारकांना धान्याचे नियमित वाटप सुरू ठेवावे, अन्यथा 15 नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात एकाच दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात येईल. महावॉइससाठी नितीन फुलझाडे, चिखली, जिल्हा बुलढाणा. बुलढाणा जिल्हा स्वस्त धान्यदार संघटनेचा सचिव याद्वारे आजचं हे धरणे आंदोलन बुलढाणा जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं होतं. महाराष्ट्र शासनाने 29 तारखेला जीआर काढून कार्डधारकांना धान्याऐवजी रोख सबसिडी देण्याचा निर्णय या ठिकाणी जाहीर केलेला आहे. त्या ठरावास आमचा या ठिकाणी विरोध आहे. झालेल्या या निर्णयामुळे कार्डधारकांचे तसेच शेतकऱ्यांचे आणि गोरगरिबांचे अतोनात हाल होणार आहे. आम्ही एवढ्या दिवसापासून शासनाची जी सुरळीत व्यवस्था राबवत आहे त्याला कुठेतरी या ठिकाणी सुरुंग लागणार आहे आणि त्यामुळे शासनाचा या ठिकाणी आम्ही सर्वांच्या वतीने या ठिकाणी निषेध करीत आहोत आणि येत्या 15 तारखेला या संबंधीचा बुलढाणा जिल्हा कार्यालयावर सर्व जिल्ह्याच्या वतीने कार्डधारकांच्या वतीने पदाधिकारी मोर्चाचे आयोजन केलेलं आहे. हा निर्णय त्वरित शासनाने मागू घेऊन कार्डधारकांना धान्याचे नियमित वाटप सुरू ठेवावे अशी या शासनाला विनंती करते.